विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या वर्ग समीकरण या प्रकरणात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण वर्ग समीकरण सोडवण्याची पहिली पद्धत अभ्यासणार आहोत, ती म्हणजे अवयव पद्धत। तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसे सोडवायचे, चला तर आपण आता बघूया। विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर आपण एक समीकरण लिहिलेलं आहे, बघा। वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आपल्याला आता हे दिलेलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला दिलेलं समीकरण हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडायचं आहे। तर बघा, एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 हे जे वर्ग समीकरण आहे ते त्याच्या जनरल स्वरूपात, त्याच्या सामान्य रूपात मांडलेलं आहे। एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात आहे। आता सर्वात आधी तुम्हाला दिलेल्या वर्ग समीकरणाचं शेवटचं पद हे 54 अधिक 54 आहे आणि मधलं पद हे वजा, मधल्या पदाचा सहगुणक हा वजा 15 आहे। ते घेतल्यास आपल्याला दोन अशी पद शोधायची आहेत की ज्या दोन पदांचा गुणाकार हा 54 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा 15 यायला हवी। यासाठी ते दोन अंक किंवा ते दोन अवयव म्हणजे वजा 9 आणि वजा 6 ही आहेत की ज्या दोघांचा गुणाकार केला असतो अधिक 54 येतो, दोघांची बेरीज केली तर ती वजा 15 येते। म्हणजे आपण हे दोन मधल्या पदाची कोड करून हे दोन अवयव शोधले, ते आपल्याला मधल्या पदाच्या ऐवजी लिहायचे। बघा, आता दुसऱ्या स्टेप मध्ये एक्स वर्ग वजा 15x च्या ऐवजी आपण त्याचे जे दोन अवयव शोधलेले आहेत ती लिहिणार वजा 9x वजा 6x। बघा, वजा 9 वजा 6 वजा 15x मधल्या पदाचा अर्थ बदललेला नाही, तेच आहे अधिक 54 बरोबर 0। मधल्या पदाची आपण फक्त फोड केलेली आहे। आता आपण इथं दोन दोनचे गट फाडणार आहोत। या पहिल्या गटामध्ये एक्स हा अवयव कॉमन निघतोय, सामायिक अवयव एक्स येतो दोघांमध्ये, तो एक्स हा सामायिक अवयव कॉमन म्हणून आपण कंसाच्या बाहेर काढला, कंसात एक्स वजा 9 हे शिल्लक असणार आहे। वजा यात 6x अधिक 54 यातन 6 कॉमन येणार आहे, 6 हा सामायिक अवयव दोघांमधील तो बाहेर येणार आहे। कंसात एक्स कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसात टाकताना या अधिकचं वजा होत, वजा 6 9 54 बरोबर 0। तिथे एक्स वजा 9 हा एकदा घेणार आपण आणि एक्स वजा 6 या दोन पदांचा गुणाकार एकदा 0 येतो। आता आपल्याला माहितीये की ज्यावेळेस दोन पदांचा गुणाकार 0 असतो त्यावेळेस एकतर पहिले पद 0 असेल, एक्स वजा 9 बरोबर 0 असेल, किंवा दुसरे पद एक्स वजा 6 बरोबर 0 असेल। दोन पैकी एका पद 0 असल्याशिवाय दोघांचा गुणाकार 0 असत येत नाही। म्हणून मग एक्स वजा 9 बरोबर 0 म्हणून एक्स ची किंमत आपणास मिळेल 9, किंवा एक्स ची किंमत आपल्याला मिळेल 6। याचा अर्थ या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या चलाच्या दोन किमती मिळालेल्या आहेत आपल्याला, एक्स बरोबर 9 आणि एक्स बरोबर 6। म्हणून 9 व 6 ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहे, मुळे आहे। अशा रीतीने अवयव पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडून त्या समीकरणाची मुळे कशी शोधायची ते आपण पाहिलं। धन्यवाद।